हाँ बोला, कोण बोलतंय? हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? तर आम्ही आले सोमनाथ दादाकडे आज. नाही वेळ जमत. आम्ही आलेलो आहे सोमनाथ दादांची ग्रेट भेट घेण्यासाठी. घरी छान असं प्रियंका वहिनींनी छान असं आमच्या पाहुणचार केला, पोहे केले, चहा केला, आणि आता आम्ही थोड्या वेळातच निघणार आहोत. सोमा दादांचा खूप असा छान असा स्वभाव आहे आणि त्यांना बोलून खूप छान वाटलं आम्हाला. आम्हाला येताना घरात पाऊल टाकले की लगेच पाऊस चालू झाला बारामती मध्ये आणि आम्ही थोड्या वेळाने निघतो. बघा म्हणतात ना बाबा, युट्यूब फॅमिली आपलं एक त्यांच्या प्रकारे तुम्हाला सांगतो आपलं एक देणगी म्हणतात, एक देवाच्या रूपातच म्हणायचं. तर ते आले आणि तुम्हाला सांगतो इतका आम्हाला आनंद झाला. आणि युट्यूब फॅमिलीशी माझं नातं असं की एक फॅमिली मी धरतो त्यांना, जशी माझी घरची फॅमिली धरतो तसं पहिल्यापासून धरतोय. आणि त्या युट्यूब फॅमिली एवढं मी प्रेम करतो की त्यांच्यासाठी माझा वेळ म्हणजे मला काहीच नाही, पूर्ण वेळ मी त्यांना देत असतोय. आणि आज तुम्हाला सांगतो वर्षाताई आल्या, परत त्याला ही शुभांगीताई आल्या. तर हे आहेत उरुळी कांचनच्या, हे आहेत बारामती मधल्या. तर हे सिंगर आहेत, म्हणजे गाणं वगैरे म्हणतात. आणि हे ताई आहेत त्यांच्या बरोबर पण तुम्हाला सांगतो माझा पण चॅनल आहे शुभांगी झोंबाडे, तर नक्की बघा. ताईंचा चॅनल आहे, ताईंच्या चॅनलला पण भेट द्या. आणि ह्यांचा पण वर्षा जाधव काय गुळवे चॅनल आहे गाण्यांचा आणि लावणी डान्सचा, तर अवश्य पहा तुम्ही. करतात कसं असतं मित्रांनो, एक स्टेज डिअरिंग हळूहळू येत असते आणि मानव ईश्वर म्हणजे शून्यातनं ईश्वर निर्माण करत असतो, त्याला फक्त आपल्या सारख्यांची साथ पाहिजे. टाळ्यांचा गजर त्यावेळेला त्याला कुठतरी वाटतं की आपण करतो ही अतिशय योग्य करतोय, कुठतरी चुकत नाही, किंवा भरपूर प्रेम केलं तर त्यांना आनंद वाटन असं असतंय प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर ताईंचा चॅनल मी चेक केला, खूप छान गाणे गायले त्यावरती. आणि ये की बाहेर ये, ती माझ्या धरणं बघून माझ्याकडे हसत ये. तर ही बघा, ही आहे ह्यांचा मुलगा. या काय नाव बाळा तुझं? शंभू रवींद्र झोंबाडे. कोणाकोणाचे व्हिडिओ बघतो? तुमचं आणि ह्यांचं. आमचं ह्यांचं आमचं तुमचं. अरे नाव सांग ना, नाव सांग. बरं माझं माझं सांग सांग माझं नाव सोमा दादा. बर बर, धन्यवाद बाबा. माझं नाव घेतलं बाबा, इज्जत का प्रश्न इज्जत राखली ती. बरं झालं. तर तुम्हाला सांगतो छान प्रकारे ही गाणे गातात, ही पण छान छान ब्लॉग बनवतात. ताईंचा प्रॉब्लेम एवढाच होता की बाबा एवढे 11,000 सबस्क्रायबर झाले पण वॉच टायमिंग का वाढत नव्हता. त्यावेळेला त्यांना सांगितलं की शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ ह्यातला वॉच टायमिंग वेगवेगळा पकडला जातोय. जर शॉर्ट व्हिडिओचा पकडायचा असला तर त्याला 1 करोड म्हणजे 1 करोड कंप्लीट करायला लागतं. त्यांचं 12 लाख आहे, 1 मिलियनवर 2 लाख. तर आणि ते यूमध्ये गिनला जातो, तुम्हाला सांगतो 4,000 वॉच टायमिंग हे लॉंग व्हिडिओचा धरला जातो. तर त्या लॉंग व्हिडिओला आणि शॉर्ट व्हिडिओला फरक आहे. तर त्यांना थोडं सांगितलं समजून म्हणून तर तुम्हाला म्हटलं पेमेंट चालू झालं नाही. मग आजपासून ते तुम्हाला सांगतो म्हणजे लॉंग व्हिडिओ जास्त करून बनवतील. मग त्यांना तुम्हाला सांगतो काय मोनेटायझिंग चॅनल व्हायला काय नो प्रॉब्लेम. एखादा व्हिडिओ रात्री व्हायरल झाला तर चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट ताईंचा तुम्हाला सांगतो, छान छान गाणे म्हणतात ते, परत त्याला डान्स पण करतात आणि गाणे म्हणून दाखवू ना. दाखवा. खूप ग्रेट गाणं आहे, फक्त मी सोमा दादांसाठीच रचलेले ते गाणं ऐका तुम्ही. अरे वा, असू दे की वही दिसांच काय दाव त्याच काय आपलं वही दिसले तरी काय अडचण नाही. धरलं मला पण थोडं असं धरते थोडा. तर बघा आता आपल्या हे तुम्हाला सांगतो वर्षाताय माझ्यासाठी गाणं लिहिलं म्हणतात. बर कुठलं गाणं असेल तुम्ही बघा आता ते गातेल. मस्त लिहिलं ह्यांनी जित तित चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डी मांडाली. ओ सोमा दादा तुम्ही नादच केलाय थेट, तुम्ही आहात फार ग्रेट.
जिथ तिथ चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली। ओ सोमदादा तुम्ही नादच केलाय थेट, तुम्ही आहात फार ग्रेट। युट्यूब व्हायरल झाला या व्हिडिओत तुमचा गजावाचा हाय। ओ सोमदादा तुम्ही आहात फार ग्रेट। धोकेबाजांना दुरात केला या, मनात तुम्ही सगळ्यांना तुम्ही ठेवलं या। उगाच बाता मी मारत नाय, तुमच्या आवाजात पावर हाय। ओ सोमदादा तुम्ही आहात फार ग्रेट। युट्यूब अपलोड झाला या, वर्षा शिंगारच्या आवाजात पावर हाय। हे सगळीकडे गाणे हे वाजणार हाय, जित तित चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली। ओ सोमदादा तुम्ही आहेत फार ग्रेट। अरे वा वा वा, खूप छान आहे बर का, रे का भारी गाणं, खूप छान। मला हे गाणं वर्षताईंचं ना खर एवढं आवडलं। मी गाणं कसं गासना मित्रांनो, रचना कशी गासना किंवा चाल कशी गासना, महत्वाचं काय की कुणीतरी कोणासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न, ह्याला मी दाद देतो आणि मला आवडलं। अगदी मनापासून आभार वर्षताई तुमचं, धन्यवाद की माझ्यासाठी त्यांनी कुठतरी चार ओळी उलट्या सुलट्या करून एक सोमदादा त्यात नाव घातलं आणि आज मला जी रिस्पेक्ट दिली त्याबद्दल तुम्हाला सांगतो मी खुश आहे, आनंदी। आणि अशी फार कमी माणसं भेटतात की बाबा एक धाडस करणं, प्रत्येकाच्या अंगी कला ही लपलेली असते मित्रांनो, फक्त त्याला शोधणं किंवा काढणं ही आपलं काम असतं। मी वारंवार सांगतो की बाबा जगण्यासाठी जसा सुहास दिला तसं कमवण्यासाठी एक कला दिलेली असते, फक्त शोधणं हे आपलं काम असतं। तसं मला वर्षताईमध्ये काहीतरी दिसतं या, ती प्रयत्न करतात काहीतरी करण्याचा, तर फक्त त्या प्रयत्नाला सपोर्ट पाहिजे कोणाचा तरी, ती सपोर्ट त्यांना नाही तर आजपासून मी त्यांना सपोर्ट करेन देणार आहे। आणि आले आले मला त्यांनी दोन तीन गाणी म्हणून दाखवली, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की करो ओके म्हणून एक हे असतं आहे यूट्यूबवरती, तर त्याचं एक बॅकग्राऊंडचं म्युझिक भेटतं आणि त्यावरती तुम्ही गाणं म्हणा की तुम्हाला पण असं वाटेल की बाबा मी एकटी नाही, माझ्यापाशीच कोणतरी ढोलकी रिदम बासुरी वाजवणारे आहेत आणि तुम्हाला त्याचा एक तालाबरोबर एक सूर पण भेटेल। मग त्यांना मी माझ्या कॉम्प्युटरवरती ती लावून दिलं आणि आम्ही दोघांनी म्हणून हसत खेळत ते गाणं गायलं। कुठलं गाणं गायलं आपण? मेरी जिंदगी सवारी, असं की यारा तेरे यारे को, हे गाणं आम्ही आणि ह्यांनी दोघांनी म्हणून गायलं, खूप छान वाटलं आणि ताईंनी पण आम्हाला सपोर्ट केला शुभांगी ताईंनी, आणि त्यांना समजून सांगितलं कसं असतं काय, प्रयत्न करा म्हणलं, जग आपल्याला हसू द्या त्याच्याशी काय घेणं देणं नाही, तुम्ही जी प्रयत्न करता एक धाडी एक स्टेज डेअरिंग दाखवता हिथंच तुम्ही जिंकला बाकी काय नाही। तर हळूहळू नाव कुणी नाव ठेवू द्या कुणी काही म्हणू द्या, म्हणजे जे काही लोक आणि लोक नसतात हे जवळचे आसपासचेच लोक बघणारे, तुम्ही जरी कोण बघत असला तुम्हाला जरी थोडंफार असं वाटलं असलं तरी आवडलं, तुम्ही एकदा हीच गाणं तुम्ही ह्या कॅमेरा पुढे म्हणून दाखवा, दाद देतो मी पण तुम्हाला, नाही ना, कारण असतं तू बघण्यात दिसण्यात ह्यात खूप फरक असतं, म्हणजे आपण बघतो ह्यात सिम्पली वाटतं पण करण्यात लई कष्ट असतं मित्रांनो, प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठलं असं म्हणता का मना केलं त्याला काय विषय आहे का राईना बघा, असं थोडं कौतुक केलं उत्साह केला तर एखादी लेडीजने स्वयंपाक जरी केला फक्त ते स्वयंपाकाचं गुणगान केलं तरी तिचं तुम्हाला सांगतो कष्ट निघून गेले सुद्धा तिची तिला कळत नाही, अजून 10 जणांचा स्वयंपाक करायची पॉवर तेवढ्या शब्दाने आलेले असतं, फक्त आपण एक गुणगान करणं ही आपलं कर्तव्य असते हे महत्वाचं, आणि कला सुद्धा क्षेत्र असते की फक्त कलाकार एक टाळ्याचा भूक घेतलेला असतो किंवा एक त्याला वाटतं की बाबा शिट्या ह्याची फक्त अपेक्षा असते, तर आज ह्यांना थोडं आपण गुणगान केलं म्हणून तर थोडं दाढी झालं बोल, फक्त असं तुम्हाला सपोर्ट करणारी घरची माणसं पाहिजे ते, त्याशिवाय काय नाही, नाद पाहिजे हो नादाशिवाय काय नाही। 2 वर्ष चाललेलं होतं सोमदादांची ग्रेट भेट घ्यायची पण आज योगायोग नक्की आलाय आणि एकदम भारी, म्हणजे स्वभाव खूप चांगलाय प्रियंका वहिनींचा, सोमदादांचा आणि विराजदादांचा, खूप मला मान वाटलाय त्यांच्या घरी येऊ, खूप छान वाटलं। हे फॅन आले भारी वाटलं आम्हाला पण, चहा पाणी वगैरे नाश्ता हे झाला, तर पाऊस पण आला, पावसाने सुद्धा आमच्या गाण्याला म्हणा साथ दिली, सूर आला
आणि आता ताई वर्षा ताई अजून एक गाणं म्हणून दाखवतात बघा. जिंदगी प्यारी का गीत है उसे हर दिल को गाना पड़ेगा. जिंदगी गम का सागर भी है उसे हंस के पार जाना पड़ेगा. जिंदगी प्यारी का गीत है उसे हर दिल को गाना पड़ेगा. जिंदगी एक एहसास है टूटे दिल की कोई आस है. जिंदगी एक वनवास है काट कर सबको जाना पड़ेगा. जिंदगी प्यारी का गीत है उसे हर दिल को गाना पड़ेगा. जिंदगी बेवफा है तो क्या हमसे रूठे तो हमसे है क्या. साथ फिर भी निभाना पड़ेगा. जिंदगी एक मुस्कान है दर्द की कोई पहचान है. जिंदगी एक मेहमान है छोड़ संसार जाना पड़ेगा. जिंदगी प्यार का गीत है उसे हर दिल को गाना पड़ेगा. मित्रांनो बघितलं ताईंचा आवाज किती छान आहे. फक्त ह्याला एक संगीत एक रिदम कुठतरी कमी पडतं त्याची गरज आहे. आणि ताईंनी चॉईस किती भारी गाणं केलं आहे की जिंदगी एक प्यार का गीत आहे. मित्रांनो ही जिंदगी म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या गाण्याच्या प्रत्येक कडव्या कडव्यामध्ये एवढी ताकद आहे. एवढं काय काय भरलेलं आहे तुम्हाला सांगतो प्रेम या कडव्यामध्ये पूर्ण आयुष्य लिहिलं आहे जन्मापासून मरेपर्यंत. ही जिंदगी म्हणजे काय आहे आपलं म्हणजे जगणं काय आहे मरणं काय आहे कशासाठी आपण जन्माला आलो काय केलं पाहिजे एक कला म्हणजे काय अक्षरशः. लता मंगेशकर खूप आवडायच्या आणि लता मंगेशकर जेव्हा त्या जगात नव्हत्या तेव्हा 5 दिवस मी अन्न प्राशन केलेलं नव्हतं. अन्न नाही पाणी नाही म्हणजे किती त्यांचा गोड आवाज होता आणि कोकिळ भारताच्या कोकिळा होत्या त्या. म्हणून मी त्यांची परंपरा चालवली गाण्यांची. भारी वाटतंय. कोणतरी अजून पण लता दीदी ताईंच कोणतरी अजून पण ऋणी आहेत कोणतरी आणि त्यांची वाटचाल अजून पण जिवंत आहे चालवतात त्या खूप छान वाटतंय. असंच तुम्ही गाणं गात राहा आमचा सपोर्ट राहील आणि आम्ही तुमचे छान छान व्हिडिओ बघेल. आला आम्हाला भेट दिली आणि माझ्याबद्दल गाणं गायला पुन्हा एकदा मनापासून आभारी आणि खूप छान ताईंचा स्वभाव आहे. तुम्ही पण ह्यांच्या चॅनलला भेट द्या. वर्षा गुळवे गायक म्हणून सर्चिंग करा युट्यूबला. तर चला मित्रांनो बराच टायमिंग झाला आहे पाऊस पण आला आहे. आता घेतो आम्ही तुमची रजा असे छान छान व्हिडिओ बघा आणि आपलं एडिटिंग पण पूर्ण झाले मला सॉन्ग टाकायचं आहे. लवकर एपिसोड आपला कॉमेडी येतोय. तर चला ओके बाय. आता पाऊस उगला आता हे पण निघायचे ह्याला.